भारतीय सेना दलाला सर्व्हिसला आहे, भारतीय सेना दलाचा तो खेळाडू आहे, मूळचा कोल्हापूरचा. आणि ही कुस्ती शंकररावजी गडाख साहेब यांच्याकडून 51,000 रुपये इनामावरती आहे. अग्रभाग झाला सुदर्शन कोतकार, बलदंड ताकदीचा सुदर्शन कोतकार. बरीच माणसं म्हणायला लागली, काय त्या पोराच्या मांड्या, आमच्या पोराच्या मांड्या तशा कुळवाच्या दांड्या. वाटत नाही का की आपल्या घरामध्ये एखादं असावं, सुदर्शन सारखं एखादं घरात असलं बांध तो करणार ट्रॅक्टर अलीकडे घेईल काय बांधावरती, दोन तास सोडून पलीकडनं जाईल म्हणतील, नको बाबा. या कुस्तीसाठी या फिक्स बक्षिसाच्या व्यतिरिक्त ऋषी भाऊ बनकर यांच्याकडून 7,000 रुपये, घटना प्रकाश घटना अमा जगताप यांच्याकडून 5,000 रुपये, पप्पू भाऊ डुकरे यांच्याकडून 2,500 रुपये, व संतोष भाऊ जोंधळे संदीप स्वर्गीय संतोष संदीप भाऊ जोंधळे यांचे बंधू संतोष भाऊ जोंधळे यांच्याकडून 1,500 रुपये आलेले आहेत. निकाल सर फिरतना. आणि घटना ठेवला इकडं सुदर्शन कोतकरना पटातन, हो हम भी किसी से कम नहीं. हाँ सब एक निक्या बोर्ड वरती, हो 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 हो, अरे हो की हो म्हणलं की आमच्याकडे बघत होता. हालगीवाल्यांचं कौतुकच आहे, फक्त तुमची कुस्ती लावूनच जाणार मी पण. बाबा तिकडे बघून लाज येतात हळूच, त्या लाजलं कसलं बघा भारी रे. कुस्तीवरती प्रेम आहे, प्रत्येकाच्या नसा नसामध्ये कुस्ती भिनलेली आहे. आणि सुदर्शन कोतकार फुलगाव मुक्कामी महाराष्ट्र केसरीला कांस्य पदकाचा मानकरी, आणि परवा खेलो इंडिया ऑल इंडिया युनिव्हर्सिटीला रौप्य पदकाचा मानकरी. 120 किलो वजन गटामध्ये नगर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत कुणालाच पदक नव्हतं, खेलो इंडियाला 125 किलोला त्या कोतकरनं मिळवलं, त्याच्यासाठी टाळ्या वाजवा पुन्हा एकदा जोरदार, त्याचं कौतुक आहे. शबास, हाताची किल्ली तोडून समोरासमोर कुस्ती करा की टाळ्या जरा. आता मोहिनीराज यात्रेनिमित्त मोहिनीराज चषक क्रिकेट चषक सुद्धा भरवण्यात आलेलं होतं, त्याची फायनल उद्या 11 वाजता ठाणे ग्राउंड येथे होणार आहे, याचा सगळ्यांनी सहभाग घ्यावा. 2 मिनिटं मोहिनीराज यात्रेनिमित्त ठाणे ग्राउंड या ठिकाणी मोहिनीराज चषक क्रिकेट चषक आपण आयोजित केलेलं होतं, त्याची उद्या फायनल 11 वाजता होणार आहे, त्यासाठी सगळ्यांनी यावं असं आवाहन आम्ही यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात येतो. तसेच उद्या शेमीगुंडेचा कार्यक्रम खुपटी रोडला आहे, त्याचा सुद्धा सगळ्यांनी आनंद घेण्यासाठी यावं. व संध्याकाळी वसंत हंगारे हंकारे यांचं व्याख्यान मराठा होर्डिंगमध्ये आहे, मोहिनीराज यात्रा कमिटीच्या वतीने आहे, त्यासाठी आपण सर्वांनी यावं असं आवाहन करतो. धन्यवाद. मनोरंजनात्मक प्रेरणादायी अशा कार्यक्रमांची रेलचेल मोहिनीराज महाराजांच्या यात्रा उत्सवानिमित्त खऱ्या अर्थानं निवासाची उत्सव कमिटी करते, खऱ्या अर्थानं कौतुकास आणि धन्यवादास पात्र आहे. बऱ्याच जणांचं मी मगाशी म्हणणं झालं की मी मगाशी पण सांगितलं ना, आता पुन्हा सांगतोय, बरीच मंडळी म्हणतात आमच्या घरी काही कमी नाही त्यामुळे पहिलवानगी करण्याचा विशेष नाही. हा सुदर्शन कोतकर आहे ना, घरी त्याच्या 7 पिढ्या बसून जरी खाल्लं ना तरी सुद्धा सरणार नाही, एवढी मोठी इस्टेट आहे. परंतु पहिलवानगी जपली पाहिजे, पहिलवान वाढायला पाहिजे, त्याच्यासाठी हे पोरग तालमीत आहे. काय आदर्श घ्यायचा, तर हा आदर्श घ्या, आपल्या घरामध्ये एखादा पहिलवान तयार करा. शबास. मोठ्यात पटाला होता संग्राम पटेल, 1952 हेलसिंकी ऑलिम्पिकला खाशाबा जाधव श्रीरंग जाधव आणि केडी मानगाळे मास्तर कोल्हापूरचे असे 3 पैलवान सहभागी झाले. आणि 23 जुलै 1952 साली खाशाबा जाधवांनी कीर्तिमानी केली आणि भारत मातेच्या कीर्ती मुकुटामध्ये पहिलं वैयक्तिक क्रीडा प्रकारातलं कांस्य पदक मिळवून दिलं खाशाबा जाधवांना. ती कुस्ती होती, तुमचं क्रिकेट बॅडमिंटन हे नव्हतं.
ऑलिम्पिकचं वैयक्तिकचं पदक पुन्हा मिळवायला 1996 जडलं लिएंडर पेसनं मिळवलं ते टेनिसमध्ये. पुढं 1956 मेलबर्न ऑलिम्पिक ऑस्ट्रेलियाची राजधानी पुण्याचे बबन डवरे सहभागी झाले. पुढे 1964 टोकियो ऑलिम्पिक हिंद के अरे बापरे धोबी लावण्याचा प्रयत्न होता पुन्हा दुहेरी पाठ अरे बापरे शबाश टाळ्या पाहिजे होत्या की आता करा की टाळ्या काय सुंदर पटल आवाज होता तेवढ्या तर्फेने त्यांना हा हल्ला परतवलेला आहे. हो अरे घुटना पायाचा घुटना मानेवरती ठेवलेला आहे. हो अरे बापरे सुदर्शन कोटकर घुटणाला